मी वर्षा, शालिनी प्लस बातमीपत्रात सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्स वर. दूरदर्शनच्या टीमवर नक्षलवादी हल्ला, कॅमेरामॅनचा मृत्यू, दोन जवान शहीद. जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय ढकलला पुढे, 31 ऑक्टोबरला देणार निर्णय. हा मी पणाच मुख्यमंत्र्यांना घेऊन बुडणार, संजय राऊत यांचे वक्तव्य. बारामतीत बासरीवादनाद्वारे पावसाला घातली जातीय साथ, पश्चिम बंगालचे प्रसिद्ध बासरीवादक निरुपेंद्र रॉय यांचा अनोखा प्रयोग. आणि शेवगावमध्ये संतप्त विद्यार्थ्यांचा रोडवरच ठिय्या, अनेक विद्यार्थ्यांचा सहभाग. आता पाहूया सविस्तर वृत्त. नक्षलग्रस्त दंतेवाडाच्या अरणपूर भागात दूरदर्शनच्या टीमवर नक्षलवाद्यांनी हल्ला केला आहे. यामध्ये कॅमेरामॅनचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. दोन जवानही शहीद झाले आहेत. अर्चितानंद साहू हे मृत्युमुखी पडलेल्या कॅमेरामॅनचं नाव आहे. अर्चितानंद साहू हे मृत्युमुखी पडलेल्या कॅमेरामॅनचं नाव आहे. दंतेवाडाचे DIG रतनलाल डांगी यांनी सांगितलं की नक्षलवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत सुरक्षा दलातला एक सहाय्यक निरीक्षक आणि एक सब इन्स्पेक्टर सुद्धा शहीद झाले आहेत. छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नक्षली कारवायांची तीव्रता या भागात वाढली आहे. निवडणुका शांततामय मार्गाने होऊ नयेत यासाठी अडथळे आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशातच 2 दिवसांपासून दंतेवाडा भागात सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवादी यांच्यात चकमकी सुरू आहेत. अरणपूर ठाणा क्षेत्रात येणाऱ्या निलावाया गावात नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलावर हल्ला केला. हे जवान सर्चिंग ऑपरेशनसाठी जंगलात निघाले होते. यावेळी झालेल्या चकमकीत अनेक जवान जखमी झाले आहेत. या हल्ल्यात 2 जवानही मृत्युमुखी पडले आहेत. अर्चितानंद साहू हे कॅमेरामॅन दिल्लीहून निवडणुकांचं वार्तांकन करण्यासाठी छत्तीसगडमध्ये गेले होते. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. राज्य सरकारनं जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा निर्णय 2 दिवस पुढे ढकललाय. त्यामुळे आता मराठवाड्यातील जनतेला पाण्यासाठी आणखी 2 दिवस वाट पाहावी लागणार आहे. पाणी सोडण्याच्या विरोधात पद्मश्री बाळासाहेब विखे पाटील साखर कारखान्यानं सर्वोच्च न्यायालयात याचिका केली होती. त्यावर सुनावणी घेत न्यायालयानं 31 ऑक्टोबरला निर्णय देणार असल्याचं सांगितलंय. जायकवाडी धरणात सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा उपयोग मद्यनिर्मितीसाठी होत असल्याची तक्रार यावेळी विखे पाटील कारखान्यानं केली. मात्र तरीही न्यायालयानं पाणी सोडण्यास स्थगिती न देता 2 दिवसानंतर सुनावणी ठेवली. त्यामुळे गोदावरी महामंडळानं पाणी सोडण्याचा निर्णय 2 दिवसांनी पुढे ढकलल्याची माहिती नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. सामना नाही तर सरकार मी चालवतो असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला टोला लगावला होता. त्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यातला मीपणाच त्यांना घेऊन बुडवणार असा पलटवार केला. पाहूया त्या संदर्भातली ही बातमी. शिवसेनेचे खासदार संजय राऊत स्वर्गीय भास्कर ठाकूर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी विरार येथे आले होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया दिली. मी म्हणजे कोण असा सवाल त्यांनी उपस्थित करून हा मीच त्यांना घेऊन बुडणार आहे. भाजपामध्ये जो मी आहे त्या मी मुळेच त्यांची अशी अवस्था झाली आहे अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. बारामती तालुक्यातील कारहाटी गावात बासरी वादनाद्वारे पावसाला साथ घालण्यात येत आहे. पश्चिम बंगालचे प्रसिद्ध बासरी वादक निरुपेंद्र रॉय यांचे राग मेघमल्हार वाजवून पाऊस पडण्याचा अनोखा प्रयोग सध्या सुरू आहे. प्राचीन काळात संगीत सम्राट तानसेन राग मेघमल्हार वाजवून पाऊस पाडल्याच्या दंतकथा प्रचलित आहेत. सध्या अशीच दंतकथा डिजिटल युगात बारामतीत जिरायती भागातील कारहाटी येथील शेतकरी अनुभव घेणार आहेत. ही दंतकथा अद्याप सत्यात उतरलेली नाहीये. प्राचीन काळात संगीत सम्राट तानसेन राग मेघमल्हार वाजवून पाऊस पडल्याच्या दंतकथा प्रचलित आहेत. सध्याशीच दंतकथा डिजिटल युगात बारामतीच्या जिरायती भागातील कारहाटी येथील शेतकरी अनुभवत आहेत. ही दंतकथा अद्याप सत्यात उतरलेली नाहीये. निरुपेंद्र रॉय यांच्या प्रयोगातून रुसलेला पाऊस परतणार का याबाबत बारामतीच्या कारहाटी येथील माळावर एक प्रयोग होत आहे. या परिसरात प्रथमच पाऊस पडण्यासाठी अशा प्रकारचा प्रयोग सुरू आहे. कारहाटी येथे 27 ऑक्टोबरपासून दुष्काळावर मात करण्यासाठी कारहाटी येथील इच्छापूर्ती गणेश मित्र मंडळाने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या प्रयोगातून अनेक ठिकाणी पाऊस पडण्याचे प्रयोग यशस्वी झाल्याचा दावा रॉय यांनी केला आहे. तो ये 2 महीने लेट कर गया. हम इनको अगस्त महीने से पूछ रहे हैं. ये रिप्लाई नहीं दिया. ये अरविंद कुमार जी है,
आईएएस ऑफिसर एमपीसीएल के डायरेक्टर है, मेरा फ्रेंड है अरविंद कुमार, इन्होंने हमको बोला कि जलना डिस्ट्रिक्ट में पानी कम है। फिर जलना के डीए निजुड़ी साहब है, फिर हमको बुलाए, वो फिर एक डॉक्टर को बोले कि इनको बिठाओ। लेकिन डॉक्टर साहब का खेती है 300 किलोमीटर दूर, औरंगाबाद में रहते हैं और जलना डिस्ट्रिक्ट इंटरमीडिएट है, तो हमको भेज दिए वहाँ पे। हम दो तीन रोज ऐसे बगैर माइक के फूफा किए, कुछ काम नहीं बना। फिर ये गणेश लंकार है, ये इन्होंने हमको यहाँ बुलाया। तभी तो बरसात महीना खत्म हो गया, अभी पानी का पानी बिल्कुल नहीं है। फिर भी ये जो लो प्रेशर है, हम लोग बुलाया तमिलनाडु तक। देखा ये हमारे अपडेट है, गणेश लंकार से बात करो, वो अपडेट आपको दे देगा। ये जो लो प्रेशर है, ये समुंदर के बहुत पीछे था, अंदामान के पीछे था, हमने इसको अंदर करवाया। फिर एक टाइफून हो गया यूटू, वो टाइफून हमसे क्लाउड लेकर भाग गया। हमने क्लाउड को बुलाया, वो टाइफून हमारा क्लाउड लेके चला गया। तो ये बारिश कैसे होगा? ऊपर से है ये जाड़ा का मौसम है, ये इसको क्या बोलते हैं, विंटर। विंटर में कैसे बारिश हो जाए? बासरी द्वारे मेघमल्हार रागाचे सूर सलग 7 दिवस वाजवण्यात येणार आहेत। या चर्चेमुळे प्रत्यक्ष बासरी वादन पाहण्यासाठी ग्रामस्थ, महिला आणि अनेक जण या ठिकाणी येऊन भेट देत आहेत। पर्जन्य छायाच्या प्रदेशामध्ये मोडतं, त्यामुळे वर्षा दोन वर्षानंतर आमच्या इथं सारखा म्हणजे दुष्काळ असतोच। 2015 असा दुष्काळ असताना मी फेसबुकवर काही पोस्ट बघत असताना माझ्या असं निदर्शनात आलं की कलकत्त्याचे रिटायर कमिशनर IRS ऑफिसर निरुपेंद्र रॉयजी हे शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि जनतेच्या कल्याणासाठी मेघ मल्हार ह्या रागाचा उपयोग करून बासरी वादनातून पाऊस पाडण्यासाठी प्रयत्न करतात। तर त्यावेळेला मी त्यांना मेसेज टाकला होता फेसबुकवर की तुम्ही आमच्या गावात यावं आणि आमच्या दुष्काळग्रस्त भागामध्ये थोडीशी आपल्या वादकीच्या शक्तीने काही मदत होते का ते पाहावं असं म्हणून। पण ते त्यावेळेला तिकडंच खूप कामात व्यस्त असल्या कारणाने इकडे येऊ शकले नाहीत। बासरी वादनाच्या प्रयोगामुळे पावसाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत। शालिनी प्लस साठी नवनाथ बोरकर, बारामती। शेवगाव थाटेवाड गाव येथे ST बस वेळेवर यावी जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही म्हणून अनेक वेळा अर्ज विनंत्या करूनही शेवगावचे आगार प्रमुखांनी याकडे दुर्लक्ष केले। त्यांच्याकडून अद्यापपर्यंत कोणतेही ठोस पावलं उचलली गेली नसल्यामुळे विद्यार्थी संतप्त झालेले दिसून येत आहेत। विद्यार्थ्यांनी रोडवरच ठिय्या मांडून या गोष्टीचा निषेध केला आहे। थाटेवाडगाव हे गाव शेवगाव पासून 15 किलोमीटर अंतरावर आहे। हे गाव शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील डोंगर रांगात बसलेले आहे। येथे येण्या जाण्यासाठी गाडीची सोय नसते, शक्यतो खासगी वाहनांनी तिथे प्रवास करावा लागतो। दोन टाइम येणारी ST बस मात्र कधीच वेळेवर येत नाही। त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्य SSC आणि HSC बोर्डाच्या 6 परीक्षा सुरू झाल्या आहेत। तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या ही परीक्षा आजपासून सुरू झाल्या आहेत। आजचा पहिला पेपर मराठीचा असल्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेवर जाणे गरजेचे असतानाही 7:15 वाजता येणारी परिवहन मंडळाची बस चक्क 7:15 वाजता आल्यामुळे विद्यार्थ्यांचा पहिलाच पेपर आज बुडाला। त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी व गावकऱ्यांनी यावेळी बस अडवून रोडवरच ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली। रोजचा आजचाच प्रॉब्लेम नाही आहे हो का, बऱ्याचशे दिवसाची 1 ते 1.5 महिन्यात प्रॉब्लेम आहे। आम्ही प्रत्येक वेळेस जाऊन सुद्धा ते टायमाला बस पाठवत नाही। आज पेपर सध्या मराठीचे पेपर असून सुद्धा त्यांनी आज 8:30 बस इथं गावात आलेली आहे आणि त्यांनी आजपर्यंत कोणतीच आमची अशी तक्रार मान्य केली नाही का? ते त्यांच्यावर तक्रार करून सुद्धा बस एकदम वेळेत आजपर्यंत नाही आली। 6 बस आमची 8 येते, दुपारची बस 4 येऊ राहिली आणि सकाळची बस 8:30 येते आमची। याच्या अगोदर आम्ही 4-5 वेळेस निवेदन दिलेलं आहे, आमच्याकडं प्रत पण आहेत। त्याच्यात गाडी काय जी सकाळी 6:30 गाडी 8:30 येते, त्यानंतर जी 5, 6, 7, 8, 9, 10, 12 मुलं येतात ते सर्वांच्या मुलांचे जे पेपर आहेत ते सध्या 6 पेपर चालू असल्यामुळे ते सगळे कॅन्सल होत चाललेले आहेत। कारण मुलांना तिथं गेल्यानंतर त्रास होतो, त्रास झाल्यानंतर मुलांना जी पेपर लिहिण्यासाठी जो वेळ ठरवून दिलेला तो पण अपुरा पडतो आणि विद्यार्थ्यांच्या समस्या ज्या अनेक निर्माण होतात। जी दुपारची गाडी आहे 2:00 ती गाडी 3:00 लागते, जी 5:15 लागणारी गाडी आहे ती 6:30 लागते, अनियमित लागते। आणि जी आपण अधिकाऱ्यांना सांगतो प्रत्येक वेळेस 7 कंट्रोलला सांगतो,
अधिकाऱ्याला सांगितल्यानंतर ते उडाउडीचे उत्तर देतात आणि यातून विद्यार्थ्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे. त्यामुळे आज सर्व विद्यार्थ्यांनी धाडागाडी ही इथं रोखून धरलेली आहे. जोपर्यंत साहेब येत नाही तोपर्यंत आम्ही गाडी सोडणार नाही. हा सर्व ग्रामस्थ विद्यार्थी विद्यार्थिनी या सर्वांच्या मते ह्या गाडीचा आज आम्ही रस्ता रोको केलेला आहे. शालिनी प्लस साठी रवी उगुल मुगले, शेवगाव, अहमदनगर. अकोला शहरातील पोस्ट ऑफिस चौकात खासदार आमदार यांचा पुतळा जाळून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्ता रोको आंदोलन केलं आहे. हे आंदोलन काँग्रेसचे नेते तथा माजी महापौर मदन भरगड यांच्या नेतृत्वात करण्यात आलं. या आंदोलनात अनेकांचा सहभाग दिसून आला आहे. आंदोलनादरम्यान शहरातील 6 सिमेंट रस्ते अतिशय निकृष्ट दर्जाची झाल्याचं खुद्द सरकारच्या अहवालात सिद्ध झालं होतं. यामधील दोषींना पाठराखण करण्याचा प्रयत्न भाजपच्या लोकप्रतिनिधींकडून होत असल्याचा आरोप, तसेच खासदार, स्थानिक आमदार आणि महापौरांना राजीनाम्याची मागणी देखील केली आहे. हे 6 रस्त्यामध्ये जो काँग्रेसचा निधी आला होता, त्या निधी अंतर्गत जे आता सत्ता आहे भाजपची, या लोकांनी ते 6 रोड बनवले, पण त्या 6 रोड निकृष्ट दर्जाचे झाले आणि त्याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार या लोकांनी केला. ऑडिट रिपोर्टमध्ये एक क्लिअर आलेलं आहे. म्हणून आम्ही आज इथे आंदोलन केलं 2 कारणामुळे. एक तर पहिला कारण आमचं आहे की भाई त्या लोकांवर कारवाई करा जे भ्रष्टाचारी आहे. तिथला आमदार, खासदार आणि महापौर यांनी राजीनामा दिला पाहिजे. सर्व नगरसेवक, काँग्रेसचे सर्व पदाधिकारी इथे आज रस्त्यावर उतरलेले आहे आणि याच्यानंतर जे 5 रोड आहे बाकी प्रत्येक रोडवर, ज्या रोडमध्ये या भाजपवाल्यांनी सेन खाल्ला, पैसे खाल्ले, त्या रोडवर आम्ही आंदोलन करू. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, अकोला. मलकापूर नगरपंचायतीने शहरवासियांना विश्वासात न घेता लादलेल्या अनधिकृत कराचा बोजा तत्काळ रद्द करावा, अन्यथा मलकापूर नगरपंचायत समोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कराड तालुका अध्यक्ष आणि माजी नगरसेवक दादासाहेब शिंगण यांनी दिला आहे. पाहुयात हे वृत्त. मलकापूर नगरपंचायतीने शहरवासियांना विश्वासात न घेता लादलेल्या अनधिकृत कराचा बोजा तत्काळ रद्द करावा, अन्यथा मलकापूर नगरपंचायत समोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कराड तालुका अध्यक्ष आणि माजी नगरसेवक दादासाहेब शिंगण यांनी दिला आहे. ढेबेवाडी फाट्यापासून नगरपंचायतीपर्यंत मोर्चा काढून अन्यायकारक घनकचरा व्यवस्थापन कर रद्द करण्याच्या मागणीसाठी मुख्याधिकारी श्रीमती संजीवनी दळवी यांना निवेदन देण्यात आले आहे. मलकापूर नगरपंचायतीने वाढीव कराच्या संदर्भात जो लावलेला कर अन्यायकारक आहे. हॉटेलवाल्याला दर महिना 700, तसंच साधा जो पोत्यावर बसतो त्याला 300 रुपये महिना, अनेक प्रकारचे कर लावले गेलेत. त्याच्या विरोधात आज आम्ही मोर्चा काढला आणि मॅडमला जाब विचारायचं काम केलं. ते पाहिजे त्या पद्धतीनं त्यांनी उत्तर दिलं नाही, बऱ्यापैकी दिलेलं नाही. आणि दुसरी गोष्ट, आता एक प्रश्न विचारला, 24 रुपयाची 24/7 योजना आहे, त्या योजनेला आता जुने मीटर काढून नवीन का मीटर बसवतात डिजिटल, माहीत नाही. माहीत नाही मुख्य अधिकारी जर म्हणत असेल तर वाईट आहे आणि गंभीर आहे. का तर इलेक्ट्रोमीटर आता नवीन ज्या कंपनी लावली त्याचं बिल आता किस्त येतं आहे, इतकं बिल येतं आहे की ते मीटर तक्रार लोकं करतात. आता जर ही मीटर झालं होतं तरी काय ते पण प्रतिक्रिया नाही. त्या मीटर दुरुस्त करायचे असतात सांगा, पण सरसकट तुम्ही मीटर बसवताय नवीन डिजिटल, लोकांनी कळायला पाहिजे. आणि मला म्हणाले कचऱ्याच्या विरोधामध्ये नगरसेवक आहेत, हे जे नगरसेवक निवडून दिले मी हे काय करतात, लोकांच्यावर बोजा टाकण्याचं काम केलं. यांना विरोधच नाही 17-0 झाल्यामुळे, या नगरसेवकांनी विरोधच नाही केला. चक्क्यात मुख्य अधिकाऱ्यांनी सांगितलं की त्यांनी विरोध करायला पाहिजे होता, मला वाटलं त्यांनी विरोध केला, पण इथं आता दिसलं मला मॅडमने सांगितलं की विरोध या नगरसेवकांना, आणि टिप्पणी असती आता त्या नोटीसवर लिहिले जातं की आम्ही विरोध केला त्या विषयाला. पण इथं त्या नगरसेवकांनी काय, ज्या जनतेने निवडून त्या तुम्हाला खुर्ची बसवलं ते नुसत्या स्वागतासाठी नसतं, की जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी असतात. तर कदाचित आत्ता नगरसेवक विसरलेले ते तुम्हाला ज्या जनतेने निवडून दिल्यास तीच जनता तुम्हाला खाली खेचतील एवढं म्हणतो. शालिनी प्लस साठी सकलेन मुलाणी, कराड. बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा शालिनी प्लस. अरे मरी क्या, सॉरी सर, मैंने आपको देखा नहीं. लेकिन मैंने आपको देखा, मैंने आपको पहचान भी लिया. मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता, बहुत महान इंसान थे.
उनकी मैंने सारी किताबें पढ़ी, मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ। सुबह ही मैंने उनकी फोटो पर हार भी चढ़ाया। फोटो? और मेरा बाप तो जिंदा है। तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ। अरे मेरे बाप का नाम रसिकलाल है। रसिकलाल? लोकमान्य तिलक? ये आपके बाप का रोड नहीं है? तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने? मुझे माफ कर दीजिए। देखिए, आपकी और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया करके पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है। वेरी गुड, चलिए रिवर्स लीजिए। सड़क सुरक्षा जीवन रक्षा। विश्रांती नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत। आता पाहूयात पुढील वृत्त। सांगली महापालिकेतील कामगार कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत महापालिका कामगार सभेच्या वतीने महापालिकेसमोर निदर्शने करण्यात आली आहेत। यावेळी मोठ्या संख्येने मनपा कर्मचारी उपस्थित होते। सांगली महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी ऍडव्हान्स, थकीत बदली कामगारांना रोज काम मिळावे, राज्य शासकीय समूह वैयक्तिक अपघात विमा योजना सर्व कामगारांना लागू करावी, बदली मानधन रोजदारी कर्मचाऱ्यांना शासनाने वेळोवेळी जाहीर केलेला महागाई भत्ता द्यावा, बदली मानधन तसेच रोजंदारी कर्मचाऱ्यांना शासनाने वेळोवेळी जाहीर केलेला महागाई भत्ता द्यावा यांच्यासह विविध मागण्यांसाठी महानगरपालिका कामगार सभेच्या वतीने आज महापालिकेसमोर निदर्शने करण्यात आले। यावेळी मोठ्या संख्येने मनपा कर्मचारी उपस्थित होते। हे खरवासिक प्रशासनाच्या विरोधात आहे, कारण संघटनेनं त्यांच्या ज्या जीवन मरणाशी अतिशय जवळीक अशा मागण्या त्या प्रशासनाकडे वारंवार केल्या, पण प्रशासनानं त्यामध्ये कोणतीही दखल आज रोजीपर्यंत घेतलेली नाही आहे। उदाहरण घ्यायचं म्हटलं तर सणाच्या दिवशी आमचे जे महापालिकेतले कामगार कर्मचारी असतात, धार्मिक सण असू दे, राष्ट्रीय सण असू दे, उदाहरण घ्या उद्याची दिवाळी, आमचा कामगार घाणीत काम करतो आहे, सगळं जग दिवाळी साजरं करत असते। युनियनबरोबर झालेल्या कराराप्रमाणे दरवर्षी 21 दिवसाचा सुट्ट्यांचा पगार त्यांना देणं लागतो आहे, ती सुद्धा महापालिकेने गेली 4-5 वर्षे दिली नाही। आंदोलनं केली, सगळं केलं, ते देत नाही म्हटल्यानंतर आम्ही कोर्टात गेलो, कोर्टाने निवाडा देऊनसुद्धा त्याची अंमलबजावणी प्रशासन करत नाही आहे। त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे जे बदली कर्मचारी ज्यांची सेवा 30-35 वर्षे एवढी झाली आहे आणि त्यांना दररोज काम दिलं जातं, हे दुर्दैव आहे। आणि महापालिकेत काम उपलब्ध आहे असं त्यांच्याच अधिकाऱ्यांचा रिपोर्ट असताना आणि ह्याच्या त्यांच्या व्यतिरिक्त दुसरे मानधनचे कर्मचारी भरले जातात, ही प्रवृत्ती वाईट आहे, त्यासाठी याचा निर्देशन आहे। तसंच आज सगळ्या कर्मचाऱ्यांना, कायमच्या कर्मचाऱ्यांना दीपावली ॲडव्हान्स वगैरे सगळं दिलं जातं आहे, पण मानधन बदली जो कर्मचारी आहे आज अल्पवेतनावर तो काम करतो पण त्याला दिवाळी ॲडव्हान्ससुद्धा दिलं जात नाही, त्याच्या पगारातनं कपात करा म्हटलं, कारण ॲडव्हान्सही कपात केलं जाते। 2000 वर आणि 10000 वर कधी दिवाळी कुणाची होते घ्या, याच्यासाठी आयुक्तांच्याकडून वारंवार पत्रव्यवहार केला, शिवाय भेटीची वेळ मागितली त्यांना, तरीसुद्धा आयुक्त साहेब ढ काय हू म्हणायला तयार नाहीत, म्हणताना आमच्या भावना व्यक्त करण्यासाठी आज निदर्शने केली। शिवाय एक सगळ्यांना मी एक विनंती करतोय, आज महापालिकेचं क्षेत्रफळ 118 चौरस किलोमीटर आहे, आज महापालिकेमध्ये 2800 सुद्धा कामगार नाहीत, कायम बदली मानधन रोजंदारी मिळून आज कमीत कमी 7-8 हजार कर्मचाऱ्यांची गरज असताना 2800 कर्मचाऱ्यांवर महापालिकेतला कामगार काम करतोय आणि प्रत्येक जण उठतोय आणि एकच म्हणतोय महापालिकेचा कामगार कामच करत नाही, त्याशिवाय कचरा बाहेर जातोय काय, त्याशिवाय स्वच्छता राहते काय, आज भारतामध्ये 118वा नंबर महापालिकेचा उभीच आलेला आहे का? महापालिका पगार जर सोडलं तर काय देते मला सांगा, काही देत नाही कर्मचाऱ्यांना, वेळेवर युनिफॉर्म नाही, हँडक्लोज नाहीत, गमबूट नाही, साधा जो शासनानं जाहीर केलेला विमा आहे वैयक्तिक समूह गट विमा योजना त्याची मागणी करून सुद्धा ती सुद्धा देत नाहीये। ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, सांगली। अपंग कल्याण निधी खर्च न करणाऱ्या सांगली महापालिकेच्या विरोधात अपंग बांधवांनी महापालिकेवर मोर्चा काढून निदर्शनं केली। अपंगांना त्यांच्या हक्काचा निधी मिळाला नाही तर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा यावेळी अपंग बांधवांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे। यावेळी महापालिकेने अपंगांसाठी राखीव ठेवलेला दिव्यांगांसाठीचा 5% निधी तातडीने खर्च करावा, नोंदणीकृत अपंगांना अपंग निर्वाह निधी मिळावा अशी मागणी या मोर्चाद्वारे करण्यात आली। यावेळी सर्व अपंग बांधवांनी महापालिकेसमोर जोरदार निदर्शने करत आपल्या मागण्या मांडल्या। अपंगांना त्यांच्या हक्काचा निधी मिळाला नाही तर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा यावेळी अपंग बांधवांनी महानगरपालिका प्रशासनाला दिला आहे। प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने आज दिव्यांगांचे जे 5% अपंग कल्याण निधी असतो तो खर्च केला नाही महानगरपालिकेने, त्याचं निवेदन
खर्च करण्यात यावं हे निवेदन देण्यासाठी आज आम्ही सगळे दिव्यांग बांधव महानगरपालिकेवर मोर्चा काढून आलेलो आहोत व तो निधी त्या त्या वर्षात खर्च करावा. उदरनिर्वाह भत्ता जो दिव्यांगांना दिला जातो तो अद्यापही दिला गेलेला नाही आहे, तो देण्यात यावा ह्या मागणीसाठी आम्ही सर्व दिव्यांगांनी आज महानगरपालिकेत येऊन मोर्चाच्या माध्यमातून आमची मागणी महानगरपालिकेच्या वतीने समोर ठेवण्यात आलेली आहे. तरी जर महानगरपालिकेला जागा आली नाही तर पुढचा आंदोलनाचा मार्ग उपोषण धरणे आंदोलन ह्या गोष्टी आम्ही आमच्या संघटनेमार्फत करणार आहोत. आमचा लाभ आम्हाला लवकरात लवकर मिळावा. ब्युरो रिपोर्ट शालिनी प्लस सांगली. वाळवा तालुक्यातील कुरळप मिनाई प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रमशाळांमधील घडलेल्या मुलींच्या अत्याचार प्रकरणी दोषी अधिकारी कर्मचारी आणि शाळा प्रशासन कर्मचारी यांच्यावर गुन्हा नोंद करावा यासाठी कुरळप ग्रामपंचायतीच्या वतीने पोलीस स्टेशनवर गावातून फेरी काढून निवेदन देण्यात आलंय. पाहूयात हे वृत्त. कुरळप ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सदस्य आणि नागरिक उपस्थित होते. वारणा मोरणा शिक्षण संस्थेच्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेमध्ये दिनांक 26 सप्टेंबर रोजी शाळेचे संस्थापक अरविंद पवार गोरगरीब भटक्या विमुक्त मुलांना धमक्या देत त्यांच्यावर अनेक दिवसांपासून अत्याचार करीत होते. ही घटना पुरोगामी महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्राला काळीमा फासणारी घटना आहे. यामुळे कुरळप गावाची सामाजिक शैक्षणिक राजकीय नाचक्की झालेली आहे. या संपूर्ण घटनेला समाज कल्याणच्या अधिकाऱ्यांच्या खोट्या नोंदी जबाबदार आहेत. शासनाच्या नियमावलीच्या नियमाविरुद्ध काम केले असल्याचे अनेक चौकशी अहवालातून निदर्शनास येत आहे. तरी या घटनेला जबाबदार असणाऱ्या सर्व समाज कल्याण अधिकारी कर्मचारी यांच्यावर भारतीय दंडविधान संहिता कलम 120 आणि पोलिसात गुन्हा नोंद करून कारवाई करावी. ही कारवाई 25 नोव्हेंबर पर्यंत दोषींवर कारवाई न झाल्यास 26 नोव्हेंबर रोजी शाळेच्या प्रांगणात ग्रामस्थांना घेऊन उपोषण करण्यात येईल असे निवेदन पोलीस स्टेशनचे API विवेक पाटील प्राथमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक यांना यावेळी देण्यात आले आहे. शालिनी प्लस साठी भगवान देवकर सांगली. बंगाली गाणं गायलं म्हणून प्रसिद्ध गायक शान यांच्यावर गुवाहाटीमध्ये दगडफेक करण्यात आली आहे. गुवाहाटीच्या सूर सजाई स्टेडियम मध्ये 29 ऑक्टोबर रोजी एका कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला होता. या लाइव्ह कॉन्सर्ट दरम्यान ही घटना घडली आहे. या कार्यक्रमात शानने एक बंगाली गाणं सुरू केल्यानंतर त्याच्यावर काही प्रेक्षकांनी दगडफेक केली. यावर शानने प्रसंगावधान राखत एका परफॉर्मरचा मान राखा असं आवाहन प्रेक्षकांना केलं. त्यानंतर त्याने सोशल साईट ट्विटरवर आपलं म्हणणं मांडलं. प्रादेशिक वादाच्या विळख्यात तरुणांनी अडकू नये असं आवाहन यावेळी शानने केलंय. आसामचा दौरा खूपच चांगला होता, यावेळी मला अनेक नवीन मित्रही भेटले असंही शानने म्हटलंय. ब्युरो रिपोर्ट शालिनी प्लस मुंबई. काँग्रेस जनसंघर्ष यात्रेचे जालन्यामध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. या यात्रेचे पुढे एका मोठ्या सभेत रूपांतर झाले. मागील 4 वर्षात कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा असे म्हणण्याची वेळ आली असून हे सरकार आता नको म्हणण्याची वेळ आली आहे असे अशोकराव चव्हाण यांनी जनसंघर्ष यात्रेच्या दरम्यान मंठा येथे विराट सभेत बोलताना म्हटले आहे. मागील 4 वर्षात कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा असे म्हणण्याची वेळ आली असून हे सरकार नको म्हणण्याची वेळ आली आहे. सर्वसामान्यांना वेठीस धरणाऱ्या भाजप सरकारला आगामी काळात त्यांची जागा दाखवून हद्दपार करा असे आवाहन माजी मुख्यमंत्री तथा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मंठा येथे सोमवारी केले. बाबा असे म्हणण्याची वेळ, हे सरकार आता आपल्याला नकोय ही म्हणण्याची वेळ आज प्रत्येकाच्या मनामध्ये ही भावना आहे की 4.5 वर्षापूर्वी जो निर्णय झाला तो निर्णय देशासाठी महाराष्ट्रासाठी आणि मराठवाड्यासाठी किती घातक ठरला. कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा आम्हाला विचारायचे फडणवीस केव्हा 2014 ला. आज 2018 मध्ये आज ज्यावेळेस आपण मंठ्यामध्ये या विराट सभेला आपल्या समोर मी बोलत आहे तर निश्चितच तुमच्या आणि आमच्या मनात ही भावना जरूर सर्वांच्या आहे. फडणवीस साहेब सांगा, मोदीजी बताइए, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा, कुठे नेऊन ठेवला मंठा माझा. ही अवस्था ज्या वेळेस हे सगळे प्रश्न पाहिल्यानंतर एक तरी समाजातला घटक सांगा मला की जो या सरकारच्या कामगिरीबद्दल खुश आहे असा एक तरी घटक मला सांगा तुम्ही. आपण सरळ प्रश्नावर येऊ या मंठ्याच्या जालन्या जिल्ह्याच्या. आज सगळ्यात प्रश्न मोठा पाण्याचा आहे की नाही. आज शेतकऱ्यांचा विचार जर केला तर शेतीला पाणी, प्यायला पाणी, जायकवाडीचं पाणी
हा विषय आहे की नाही महत्वाचा आपल्याला. हे धरण शंकरराव चव्हाण साहेबांच्या कारकिर्दीमध्ये बांधलं गेलं. या धरणामध्ये औरंगाबाद, जालना, परभणी, बीड हे सगळे जिल्हे जायकवाडी प्रकल्पाच्या अंतर्गत आपल्या सगळ्या परिसराला सुजलाम सुफलाम करण्याकरता बांधलेला प्रकल्प. आज या प्रकल्पाचं पाणी शेतीला जाऊ द्या, प्यायलाय पाणी मुश्किल झालं ही अवस्था या सरकारने आपली करून ठेवलेली आहे. कुठे गेले लोणीकर साहेब मला विचारायचं आहे का नाही? आवाज निघत या सरकारमधल्या मंत्र्यांचा आपल्याला पाणी मराठवाड्याला देण्याच्या बाबतीमध्ये. ज्यावेळेस जायकवाडी प्रकल्प झाला त्यावेळेस जायकवाडी प्रकल्पातला मला हा काही विषय पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र विरुद्ध मराठवाडा असं अजिबात करायचं नाही. कृपया हा गैरसमज डोक्यातून काढून टाका. मला एवढंच म्हणायचंय की मराठवाड्याचं हक्काचं पाणी जे ठरलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा पोहोचली होती. यावेळी या यात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. या संघर्ष यात्रेचे नंतर जाहीर सभेत रूपांतर झाले. यावेळी व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री विजय वेडीवेट्टीवार, वायाळ शहराध्यक्ष शबाब कुरेशी यांच्यासह आदींची उपस्थिती होती. बाजारपेठेमध्ये किंमत मिळत नाही, स्थलांतर केल्याशिवाय पर्याय नाही अशी परिस्थिती दिसायला लागली आहे. लोक आताच जनावर आपली नातेवाईकांच्याकडे न्याय लागलेली आहेत. किती दिवस कुठं कुठं नेणार तुम्ही? मराठवाड्यामध्ये धरणाची काय परिस्थिती आहे? आणि सरकार शास्त्रोक्त पद्धतीनं आम्ही आता दुष्काळ घोषित करणार आहे. ट्रिगर वन म्हणजे एक नंबरची कळ, मग दोन नंबरची कळ, मग तीन नंबरची कळ काय ट्रिगर? माणसं तडपत आहेत आणि सरकार आता नुसतं हिशेब करण्यामध्ये बसलेलं आहे. कुठं सॅटेलाइट बनतंय, कुठं हिरवागार तारा दिसतोय का बघतंय, पावसाची ओल किती आहे जमिनीमध्ये ते बघायचा प्रयत्न करतंय. आणि माणसं आता आत्महत्या करण्याच्या मार्गावर आहेत. आणि हे फडणवीस सरकार मग्न आहे 4 वर्षाचा वाढदिवस साजरा करण्यामध्ये. मित्रांनो मला एक सांगा, गेल्या 4 वर्षामध्ये या फडणवीस सरकारनं एक तरी अशी घोषणा करून दाखवली आहे का की त्यामध्ये लोक समाधानी आहेत? एक तरी कार्यक्रम शेतकरी समाधानी आहे? युवकांना कारखान्यामध्ये नोकऱ्या मिळतात, नवीन कारखाने उघडलेत, GST मुळं व्यापारी उद्ध्वस्त झालाय, व्यापारी समाधानी आहे, छोटे उद्योग बंद पडलेत. मोदी सरकारच्या घोषणा निवडणुकीपूर्वीच्या आठवा, फडणवीस सरकारच्या घोषणा निवडणुकीपूर्वीच्या आठवा. आणि काय वास्तव आहे? वास्तव गेल्या आठवड्यामध्ये नितीन गडकरी एका टेलिव्हिजन कार्यक्रमामध्ये बोलून दाखवलं. म्हटलं आम्हाला आता विरोधात बसायची इतकी सवय झाली होती की म्हटलं आम्हाला आत्मविश्वास होता की आम्ही काय सत्तेत येणार नाही, आम्ही सत्तेत येणार नाही म्हणून आम्ही भरमसाठ घोषणा केल्या. पण आम्ही चुकून सत्तेत आलो, आता काय करायचं? अच्छे दिन आमच्या गळ्यातली हड्डी बनलेली आहे. स्वतः नितीन गडकरींनी कबुली जबाब दिलाय, खरी गोष्ट आहे. त्यानं म्हटलं की आपण काय सत्तेत येणार नाही. आडव्या तिडव्या भरमसाठ घोषणा केल्या, शेतकऱ्याला काय काय सांगितलं? तुमचा 7-12 कोरा करतो, शेतकऱ्याला हमी भाव देताना उत्पादन खर्च काढून 1.5 म्हणजे 50% नफा होईल असा हमी भाव काढतो. 7 वर्षामध्ये शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करतो. काय काय घोषणा केल्या, त्यातली एक तरी घोषणा पूर्ण झाली आहे का? आज महाराष्ट्रामध्ये देशातल्या इतर कुठल्याही राज्यापेक्षा जास्त आत्महत्या, ते खरं आहे का नाही? शरम वाटली पाहिजे. फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून 15,500 माझ्या शेतकरी बांधवांनी आत्महत्या केलेल्या आहेत. 15,500 परिवार उद्ध्वस्त झालेले आहेत, मुळ बळ भिकेला लागलेली आहेत. आणि फडणवीस सरकार आपला वाढदिवस साजरा करण्यामध्ये मग्न आहे. स्वतः मोदींनी सांगितलं, युवकांना आश्वासन दिलं होतं की मी औद्योगिकरण करेन,
दरवर्षी नाईक साहेबांसारखे खंबीर नेतृत्व महाराष्ट्राला दिलं आणि त्यांनी महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती घडवण्याचं काम खऱ्या अर्थाने कोणी केलं असं त्यांनी केलं. जलसंपदा विभागात खऱ्या अर्थाने जर त्यांना पाणी अडवण्यात जिरवण्याचं काम जर कोणी केलं, सुधाकर नाईक साहेबांच्या कार्यकाळामध्ये हरित क्रांती महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने साकार करण्याचं काम जर केलं असेल नाईक साहेब, वसंतराव नाईक साहेब या सगळ्यांनी मंडळींनी केलं होतं. आज फक्त राजकीय कामासाठी आज बंजारा समाजाला गुमराह करण्याचं काम हे होत आहे आणि म्हणून मला इथल्या बसलेल्या प्रमुख नेत्यांना सांगायचंय, कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या समाजाचा राजकीय वापर भाजप करतोय त्यांना जागा दाखवण्याचं काम आपण सुद्धा केलं पाहिजे अशी माझी आग्रह या विनंती या ठिकाणी मुद्दाम राहणार आहे. कारण की महाराष्ट्राला सामाजिक प्रश्नाला बगल द्यायची, हे प्रश्न असेच प्रलंबित ठेवायचे आणि त्या माणसाला न्याय द्यायचा नाही, झुलवत ठेवायचं, ही जी काही परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये यांनी निर्माण केलेली आहे या सगळ्या लोकांच्या बाबतीमध्ये या सरकारला खऱ्या अर्थाने जाव विचारण्याची मित्र गरज आले. कारण यांचं संस्कृती वेग संस्कृती आहे कुठली, यांना संस्कृती आहे कुठले, यांचा भाजपचा आमदार मुंबईचा कदम काय म्हणतो ऐकलं की नाही, यांचा कदम आमदार मुंबईचा म्हणतो एखादी पोरगी तुम्हाला आवडली मला सांगा उचलून घेऊन पोरीला म्हणतो, हा भाजपचा आमदार बोलतो. हा तुमच्या लेकरे तुमच्या मुली बाळी सुद्धा आज रस्त्यावर फिरू शकणार नाही ही अवस्था मुंबईच्या भाजपच्या वक्तव्यातून स्पष्ट होत आहे. यांचा नारा काय, यांचा नारा आहे बेटी बचाओ बेटी पढाओ. आज म्हणायची वेळ आली आहे भाजप वालों से बेटी बचाओ, भाजप वालों से बेटी बचाओ ही दुर्दैवाने म्हणण्याची ही वेळ आलेली आहे. आमच्या मुलीं बाळींवर डोळा ठेवणारे यांचे आमदार आहेत. तिकडे नगरचा उपमहापौर छिंदम नावाचा महापौर उपमहापौर नगरचा भाजपचा उपमहापौर शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये अपशब्द वापरणारा हा तो छिंदम. आम्हाला ही छिंदम आणि ही कदमांची संस्कृती ज्यांनी बदनाम केलाय या महाराष्ट्राला, ही छिंदमची संस्कृती या कदमची संस्कृती म्हणजे भाजपची खरी मुखवटा आज समोर आलेला आहे आणि म्हणून ही छिंदम आणि कदमांची संस्कृतीला वाव देणारी भाजपला या देशातून महाराष्ट्र हद्दपार करा मित्र हो, हेच मला या निमित्ताने या निमित्ताने आपल्याला सांगायचं आहे. मित्र ह्यांचा खरा मुखवटा आज लोकांसमोर आलेला आहे मित्र, मला सांगायचं. शालिनी प्लस साठी सुधाकर जाधव जालना. शेवटी पुन्हा एक नजर हेडलाईन्स वर. दूरदर्शनच्या टीमवर नक्षलवादी हल्ला, कॅमेरामॅनचा मृत्यू, दोन जवान शहीद. जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय ढकलला पुढे, 31 ऑक्टोबरला देणार निर्णय. हा मी पणाच मुख्यमंत्र्यांना घेऊन बुडणार, संजय राऊत यांचे वक्तव्य. बारामतीत बासरी वादनाद्वारे पावसाला घातली जातीय साथ, पश्चिम बंगालचे प्रसिद्ध बासरीवादक निरुपेंद्र रॉय यांचा अनोखा प्रयोग. आणि शेवगावमध्ये संतप्त विद्यार्थ्यांचा रोडवरच ठिय्या, अनेक विद्यार्थ्यांचा सहभाग. बातमीपत्रात वेळ झाली आता इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.